टीमचा कॅप्टन अविनाश वाघ पहिले षटक हाताळतोय आणि पहिल्याच बॉलवर संधी निर्माण झाली होती नो बॉल आहे सॉनफील्ड अंपायरने जो निर्णय घेतला होता चेक करण्याचा तो योग्य आहे आणि त्यामुळे नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे नो प्लस वन सुरुवात झाली आहे नावडे संघाची फ्रीईटचा बॉल हवेत खेळलाय मिडॉन पुन्हा एकदा मागे धावतोय जेल होण्याची शक्यता परंतु फ्री इट आहे त्याच्यामुळे जास्त हानी होणार नाही एक धाव इथे मिळते खातं उघडलं जाईल महेशचं टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत तीन षटक क्रमांक पहिलं सध्या प्रगतीपथावर या गटामध्ये देखील एक्केचाळीस षटकार आणि छत्तीस चौकार लागलेले आहेत जो गट आपण पाहतोय कल्याण बदलापूर ठाणे रायगड गट आणि आता एक चांगला झेल टिपलाय विकेट किपरने दोन तीन प्रयत्न केले शेवटच्या क्षणाला असं वाटलं की हा एक जगलर आहे परंतु शेवटच्या क्षणाला एक चांगला झेल संपन्न झाला फलंदाज बाद माझी विकेट गमवलेली आहे आणि इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय माता क्रिकेट संघ काटई आयोजित दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस तुम्ही पाहताय तीन धावा एक फलंदाज बात ओवर नंबर एकचा चा खेळ प्रगतीपथावर असताना छत्तीस चौकार आतापर्यंत या गटामध्ये लागलेले आहेत चांगला टप्पा चांगली गोलंदाजी करणं मगाशी मग अशी भावना अनावर झाल्या जा ज्यावेळेला त्याला विचारण्यात आलं स्वप्नपूर्ती झाली आहे का त्याने सांगितलं हो मोरबीमध्ये आम्ही स्पर्धा खेळण्यासाठी गेलो होतो तिसऱ्या राऊंडला याच माता क्रिकेट संघ काटेच्या विरुद्ध आम्ही पराभूत झालो त्यावेळेला अनंतदादांनी आम्हाला शब्द दिला होता त्याच्यानंतर एक कॉल त्यांनी केला अनंतादाला नंबर त्यांच्याकडे होता आणि शेवटी या स्पर्धेमध्ये स्वप्नपूर्ती झाली आहे बॉल हवेत आहे डीपमध्ये फिल्डर येत आहेत मिड विकेटला संधी आहे झेल सुटलाय हे दडपण आहे या स्पर्धेमध्ये खेळत असताना डीपमध्ये फिल्डर तिथे ज्ञानेश्वर होता त्याच्याकडून चूक होते आणि पुन्हा एकदा ऑनफिल्ड अंपायरने टी व्ही अंपायरकडे डिसिजन पेंडिंग ठेवलं आहे ओर स्टेपिंगचा नो बॉल चेक करण्यासाठी संडीप फुटाणे टी व्ही अंपायर आणि त्या कंट्रोल रूममध्ये असतील जय पवार हेमंत शेट्टी आणि त्याचबरोबर सध्या अजीम अमदुल्ले पाहूया टी व्ही अंपायर काय निर्णय देतात डिसिजन अजूनही पेंडिंग असेल परंतु अविनाशने एक वेळा चूक केली आहे कदाचित रनअपमध्ये त्याच्या व्यत्यय आहे कारण ज्यावेळेला फॉलोथ्रूमध्ये येतो बॉल रिलीज करायचा आहे डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये आल्यानंतर कदाचित एखादा पाऊल त्याचं चुकलं जातं त्याच्यामुळे पुढे जातो आहे मग अशी हे आपण पाहिलं आणि त्याचमुळे जे गोलंदाज प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळतात ते अगदी त्यांची पावलं मोजून गोलंदाजी करताना दिसतात त्याच रणअपने थोडीशी दुखापत झाली तर मग मात्र समजू शकतो त्यांचा रनअप थोडासा कमी होतो इंजरीज येतात गोलंदाजांना हा योग्य बॉल आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी असं सांगण्यात आलंय झेल सुटलाय ज्ञानेश्वर कडून ऑन स्क्रीन आलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी बॉल योग्य होता टीमची धावसंख्या स्कोर स्कोअर आतापर्यंत पाच शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा पुल केलाय हा पॉवरफुल आहे हा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर विराट कोहली स्टँडच्या पलीकडे षटकार जेल सोडला तिथे एकच धाव घेण्यात आली होती त्याच्यामुळे आता धावा झालेल्या आहेत रिवाय स्कोर दहा धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दहा धावा फलकावर पाहायला मिळतात पी एंटरप्राईझेस प्रवीण भोईर घारिवली यांच्याकडून अर्धशतक जर नोंदवलं तर पाच हजार रुपयाचं पारितोषिक वाघाची वाडी या टीमसाठी असेल हॅट्रिक घेतली तर तीन हजार रुपयाचं पारितोषिक षटकार मारला प्रत्येक षटकारासाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक असेल वाघाची वाडी या टीमसाठी हे पारितोषिक ही पारितोषिक आलेली आहेत प्रवीणजी भोईर गारिवली व्ही पी कडून हे पारितोषिक आहेत ज्यावेळेला हा संघ बॅटिंगसाठी उतरेल परंतु हॅट्रिकसाठी आता गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे तीन हजार रुपयाचं पारितोषिक आहे लेफ्टर्म राऊंड विकेट चांगला बॉल बॉडी लाईन पडल्यानंतर थोडासा उसळी घेत खांद्याच्या दिशेने शरीरावर जाऊन आदळला प्रशांत खानावकरच्या हाय तो आहे डॉट बॉल केतन मात्रेना तुम्ही पाहताय केजू मुंडे तिथे आहेत सहकारी खेळाडूंबरोबर चर्चा सध्या सुरू आहे चांगला खेळाडू मातब्बर खेळाडू ओळख दिली आहे त्याला देखील या स्पर्धेने दे पुन्हा एकदा बॅटचा सा स्विंग चांगला अपील केली आणि यास उचलून आहे आउट आहे प्रशांत खानावकर बॅक टू दॅव्हिलियन आजीम अमदुल्ले ही अपील इथे उचलून धरली आहे आणि मात्र आणखीन एक दुसरा धक्का बसतोय नावडे टीमला आउट होणारे फलंदाज आहेत आता नावडे संघाचे प्रशांत खानावकर जरा लग्न ही हाय लेवल आहे या चषकाची स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक विसाव पर्व वीस वर्षाची परंपरा उत्कर्षाची वाटचाल आणि ही संघर्षाची गाथा आहे ही स्पर्धा म्हटल्यानंतर इथे संघर्ष करावा लागतो फुल टॉस होता बरोबर पायावर टाकलेला बॉल स्क्वेअर लेगला वाघ काय फिल्डिंग आहे दर्जा गुरुनाथ वाघ तिथे होता चांगलं क्षेत्ररक्षण गुरुनाथचं ज्ञानेश्वरने मगाशी जेल सोडला आता गुरुनाथ तिथे आहे त्या स्क्वेअर लेगला त्याच्याकडून अपेक्षा आहेत आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर अकरा टीम नावडे अकराला ला दोन तीन बॉलचा खेळ संपलाय प्रकाश वीर ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाजी करत असताना पाव प्लेचं हे षटक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट मॅन गली पॉइंट कव पॉइंट तीसऱ्याड वर्तुळाच्या आतमध्ये एक चांगला ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कवर मध्ये निघालाय दोन धाबा इथे मिळू शकतात दोन धाबा होतील ऍड फलंदाज महेशच्या खात्यामध्ये महेश मात्रे टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत तेरा दोन फलंदाज बाद टीम नावडे चार बॉलचा खेळ संपलाय पाव प्लेचा दुसरं हे षटक सध्या सुरू आहे प्रकाश वीरने एक मोठी विकेट मिळवून दिली प्रशांत खानावकरला बाद केलं झेलचित शॉर्ट बॉलचा वापर बॅटचा थोडासा आतमध्ये लागतोय पूल करण्याचा प्रयत्न तो फसतोय महेश मात्रेचा आणखीन एक डॉट बॉल पाच बॉलचा खेळ संपला आतापर्यंत अकरा बॉल समाप्तीनंतर नावडे संघाची धावसंख्या आहे फक्त तेरा दोन फलंदाज बाद शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा मोठे फटके मारावे लागतील धावा करावे लागतील नावडे टीमला या मॅचमध्ये करांना वाघाची वाडी हा संघ देखील कमजोर संघ नाहीये एक मातब्बर संघ आहे चांगला खेळ केला होता मुरबीच्या स्पर्धेमध्ये बाईकच्या स्पर्धेमध्ये हस्टम विजन कॅम्प हे दृश्य तुमच्या स्क्रीनवर शेवटचा बॉल शेवटचा बॉल फुल टॉस होता हवेत आहे शॉर्ट कव्हर खाली येतोय झेल होण्याची शक्यता तिथे झेल टिपलेला आहे मंगलने मंगल फलंदाज बाद मंगल आहे तर सर्व मंगल आहे या टीमच आउट होतोय आणखीन एक धक्का महेश पॅक टू द पॅव्हिलियन मंगल वाघने हा झेल टिपलाय अविनाश वाघ मंगल वाघ मग आपण पाहिलं तिथे गुरुनाथ वाघ आणि गोलंदाज प्रकाशवीर या ओव्हरमध्ये हे चेहरे नेहमीच चर्चेमध्ये आलेले आहेत मग अशी अविनाश वाघने काय भावना व्यक्त केल्या स्वप्नपूर्ती झाली आणि स्वप्नपूर्ती कोणी केली कल्याण डोंबिली ग्रामीण टेनिसबॉल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांनी केली राम मात्रे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत विनोद दादांच्या बरोबरीने आपलं सहर्ष स्वागत जय श्रीराम राम मात्रे साहेब अशी परिस्थिती आणि तिथे हरेश पाटील उपस्थित आहेत आपले स्वागत आहे तेराला तीन अशी परिस्थिती ओव्हर नंबर दोनचा खेळ इथे संपलाय अविनाश वाघ टीमचा कॅप्टन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कर्णधार सर्वात मोठं पद असतं ज्यावेळेला अकरा खेळाडू घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता या अकरा खेळाडूंची दारोमदार तुमच्या खांद्यावर असते नेतृत्व तुम्ही करता कर्तृत्व तुमच्याकडे असल्यावरच नेतृत्व मिळतं कुठल्याही संघटनेचं किंवा संघाचं पुढे टाकण्याचा प्रयत्न बॅटची कडा स्वतः अविनाश खाली येतोय कर्णधाराने आणखीन एक विकेट घेतली आहे चौथा धक्का इथे नावडे टीमला आऊट आउट होतोय प्रथमेश वेगळीच लेवल आपल्या चषकाची नो डाऊट चंदन भगत तिथे तुम्ही पाहतायत त्यांच्याचबरोबर योगेश भगत तिथे पाहायला मिळत दिव्याचे केतन तिथे आहे रोहित पाटील तिथे आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचा नाही भरपूर चर्चा होते ज्या खेळाडूची तो खेळाडू सध्या आहे वाकळ्यांचा केतन पुल केला आहे नो बॉल हे डोकेदुखी राहिले अविनाशच्या बरोबरीने बॉल चालला सीमा रेषा पलीकडे धावा मिळतील इथे सहा षटकार खानावकर मैदानाच्या आतमध्ये गेला हाफ ट्रॅककर मिळाल्यानंतर त्याच्यावर तुटून पडल्याने फ्रीट असेल मगाशी देखील मी उल्लेख केला होता एखादा वेगवान गोलंदाजासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचा रनअप त्यानंतर डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये आल्यानंतर तुम्ही किती अंतराने बॉल टाकता क्रिजच्या आतमधून क्रीजच्या बाहेरून हा फटका समोर खेळायचा होता नऊ बॉल आहे त्याच्यामुळे फ्रीट होता आणि फ्री असल्यामुळे इथे एक धाव मिळताना दिसेल उमेशला या सिंगलनंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर एकवीस चार फलंदाज बाद आपला कल्याण डोंबिवली क्रिकेटचा मान सन्मान त्याचा फ्लेक्स तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबा पाटीलला क्रीडानगरीमध्ये या मुख्य व्यासपीठावर या स्मृती चषकामध्ये एक मोठा सन्मान आहे केतन मात्रेचा आणि त्या सन्मानाचा मान राखत त्याने फलंदाजी तशी केली आहे या स्पर्धेमध्ये असाच कोणाला सन्मानित इत, इथे केलं जात नाही आज अंडर नाईन्टीनचं प्रतिनिधित्व करतोय प्रेम देवकर तो एक मोठा सन्मान आहे कृष्णा सातपुते सम्राट आहे त्याच्यामुळे हे जे खेळाडू आहेत यांचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत ला दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक आमचं मुख्य व्यासपीठावरील दृश्य तुम्ही ही सज्ज झालेली आहे या स्पर्धेसाठी नवीन लोगो सह चर्चा या स्पर्धेची आहे टीमची धावसंख्या संख्या बोर्डवर बोर्ड ते चेक तेवीस या दरम्यान शालू हॉटेलचे मालक आदरणीय विष्णूजी ठाकूर साहेबांचे ते अकबड झालं ठाकूर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत समोर टाकलाय बॉल ओर पिच होता लॉंग ऑफ आहे जाईल थेट क्रीडा नगरीमध्ये बॉल बॉल सीमा षटकार आठ मधून हा षटकार येतोय हा बॉल सोडून दिला अंपायरचा सिग्नल येतो व्हाईट तीस धावा चार फलंदाज बाद झालेले आहेत राऊंड विकेट बॅटचा सा स्विंग चांगला आहे परंतु कनेक्शन नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये बॉल चालला बॉल आहे विकेट किपरच्या हातामध्ये अविनाशचं हे थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला आहे सत्तावीस धावा त्याने आत्तापर्यंत खर्च केलेले आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये तो आहे दोन विकेट त्याच्या खात्यामध्ये नक्की आहेत परंतु शेवटी महागडी गोलंदाजी त्यांनी केली आहे तीस धावा झाल्यात दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती प्रकाश वीरने त्या ओव्हरमध्ये फक्त तीन धावा त्याने खर्च केल्या होत्या संडी फुटाणे राजेश भोईर सध्या आहेत स्क्रीनवर आपल्या त्याच्यानंतर बॉल हवेत क्षेत्रक्षक येत आहेत नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल निर्जन स्थळी जिथे क्षेत्रक्षक नाहीये दोन धावा मिळतील ओव्हर नंबर तीन चा खेळ इथे संपला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर नावडे संघाची धावसंख्या बत्तीस चार फलंदाज बाद वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची जाऊया डी जे हंश चंद्रकांत फुटाणे यांच्याकडे थँक्यू थँक्यू काही सन्मान आपण इथे करतोय आदरणीय दादा पाटील यांना विनंती आहे नुकताच ज्यांचं आगमन या मुख्यमंचावरती झालंय शालू हॉटेलचे मालक आदरणीय विष्णूजी ठाकूर साहेबांचा सा आपण इथे सन्मान करावा शालू हॉटेलचे मालक आदरणीय विष्णू ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय दादा पाटील साहेबांच्या शुभा हस्ते आपण इथे सन्मानित करतोय पाहुण्यांना सर्ष स्वागत साहेब आपलं स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये तद्नंतर निळजेहून प्रदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत प्रदीप पाटील साहेबांना देखील विनंती आहे की सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं सागावचे वसंत पाटील साहेबांचा सा देखील सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होईल वसईचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आदरणीय कार्तिकजी जांभळे साहेब यांची उपस्थिती आम्हाला इथे लाभले आहे पाहुण्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती काशीनाथदा पाटील यांच्या शुभास संपन्न <tip noise> संपन्न संपन्न या। ते संपन्न होईल मनसेचे पदाधिकारी कार्तिकजी जांभळे साहेबांचा येथे संपन्न होतोय येथे संपन्न होतात या आपण जाऊया कॉमेंटरी बॉक्सच्या दिशेने वाईट बॉलचा इशारा येतोय अंकुश वाघ गोलंदाजीसाठी अविनाश वाघ यांचे ते बंधू आहेत दोन बंधूची देखील या टीममध्ये आहे आणि आता अंकुशने पहिलाच बॉल थोडासा खराब टाकला अविनाशचा देखील स्पेल एवढा काही चांगला राहिलेला नाही आहे दोन ओवरमध्ये त्याने धावा खर्च केले आहेत एकोणतीस धावा त्याने खर्च केला आता मात्र परफेक्ट बॉल सरळ चाललं विकेट किपरच्या हातामध्ये आहे तो डॉट बॉल राम मात्रे राम मात्रे तिथे उपस्थित आहेत पुढचा बॉल लेफ्ट ऑन विकेट लॉफ्ट केलाय फटका चांगलाय हवेत आहे अंतर मिळेल असं वाटतंय आणि ते प्रयत्न होता बॉल सीमा पार चाललाय सहा धावांसाठी षटकार संख्या उभारली आहे तिसरं षटक संपलंय चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे अजूनही नऊ बॉलचा खेळ शिल्लक यॉर्कर प्रयत्न होता बॉलर बॅक ड्राईव्ह चांगला क्षेत्रक्षण फॉलो थ्रू मध्ये अंकुश वाक कडून आणि याच टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला रोकायचं असेल नावडे टीमला लक्ष मोठं राहील या टीमच्या समोर पण तो अंकुश कम बॅक करताना दिसतोय मगाशी देखील एक चांगला यॉर्कर टाकला शॉर्ट बॉल बाउन्सरचा वापर चांगला बाउन्सर होता बरोबर कानाचा माप घेणारा अंपायरचा सिग्नल येतोय लेग बाय नास्टी बाउन्सर त्याला म्हटलं जातं क्रिकेटिंग टर्म मध्ये विष्णू ठाकूर झालेत त्यांचे स्वागत आहे यावेळेला कनेक्शन पाहावं लागेल डीप मध्ये फिल्डर कॅश ड्रॉप गुरुनाथ वाघ कडून चूक होते रनआउटची संधी आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद गुरुनाथ वाघने जेल सोडला परंतु दोन धावा देखील खर्च केलेल्या आहेत तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल विपुल मात्रे चार ओव्हरचा खेळ संपलाय चार ओव्हरच्या समाप्तीनंतर त्रेचाळीस धावा फलकावर लागल्यात पाच फलंदाज बाद हरेश पाटील निळजे गावचे उद्योजक यांचंही सहर्ष स्वागत समाजसेवक प्लस उद्योजक त्रेचाळीसला पाच अशी परिस्थिती ओव्हर नंबर पाचचा खेळ आता प्रगतीपथावर असेल बॅट बदलवण्याची मागणी इथे करण्यात आली आहे आणि शेवटचं षडक टाकण्यासाठी ज्ञानेश्वर उगडे गोलंदाजीसाठी सज्ज होईल योगेश भगत इथे आहेत दिव्याचे त्यांच्याबरोबरने केतन मात्रे चर्चा या खेळाडूची आहे सध्या टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळात त्याचं कारण आहे आत्तापर्यंत तेहतीस बाईक त्याने त्याच्या ते जीवनामध्ये जिंकलेले आहेत त्याचबरोबर चार फोर व्हीलर आणि अठ्ठावीस तारीख आता जवळ आली आहे स्पर्धेची फायनल डे या स्पर्धेचा अठ्ठावीस तारखेला असेल त्याच्या जीवनामध्ये ऐंशी प्लस मॅन ऑफ द चे पुरस्कार त्याने जिंकलेले आहेत लवकरच मॅन ऑफ द सिरीजचं शतक तो पूर्ण करेल ही सदिच्छा आपण व्यक्त करूया आणि आय थिंक सलग पाच वेळेला सेमीफायनलमध्ये दाखल होणारा वाकडन हा एकमात्र संघ या स्पर्धेमध्ये अशी माहिती आली आली आहे सलग पाच वेळेला सेमीफायनलमध्ये दाखल होणारा एकमात्र संघ आहे दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषकामध्ये वाकळणचा संघ मी जर बरोबर असेल तर ज्ञानेश्वर शेवटच्या ओव्हरमध्ये फुल टॉस होता हवेत खेळलाय क्षेत्रक्षक आहेत परंतु बैठक सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे सहा धावांसाठी षटकार फ्रीम मेकर डान्स अकॅडमी आणि त्याचे हे सर्वच सहकलाकार श्याम पाटील यांची ती अकॅडमी आहे सहाव्या मिळतात फिफ्टी पार्दर्शत पूर्ण होतं नावडे संघाचा धावा झाल्यात एक्कावन्न फिफ्टी वन बॉल शिल्लक त्या अजूनही चार हा बॉल चांगला कटर इथे टाकलाय थोडीशी शैली जर आपण पाहिली तर सोहेल तन्वीर बॉल ॲडम्स साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज परंतु हा गोलंदाज गोलंदाजी करत असताना वर पाहतो ते खेळाडू थोडेसे खाली पाहायचे पॉल ऍटम अगदी खाली पाहून खेळपट्टीच्या दिशेने पाहून बॉल रिलीज करायचा डिलिव्हरी डिलिव्हरी स्ट्राईडमध्ये मध्ये आल्यानंतर रनअप भरपूर वेगने असायचं खेळाडू पहा बॉल ज्यावेळेला सोडतो थोडस पाहतो खेळाडूकडे बॅटची वर चिकडा ची विकेट किपर धावतोय प्रयत्न चांगलाय वड कॅच चांगला झेल तिथे टिपत असताना चंद्रकांत वाघ हा चंद्र सकाळी देखील चमकतो दुपारी देखील चमकतो आणि इथे तर या स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकामध्ये देखील चमकलाय इंटरप्राइजेस प्रवीण भोईर घारिवली यांच्याकडून चंद्रकांत साठी एक हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या सर्वोत्तम झेलाबद्दल अभिनंदन टॉस टॉससाठी यायचंय कडाबा आणि टीम बुर्दुल फुलर लेनचा बॉल आहे लॉफ्ट केला आहे पुन्हा एकदा मिडविकेट बाउंड्रीलाईनच्या दिशेने बॉल चाललाय टप्पा घेत रेषा पलीकडे धावा मिळतील चार येतोय चौकार आणि याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण मॅन ऑफ द मॅचमध्ये एक टी शर्ट देत असतो बडासाब यांच्याकडून हिमेशजी गाला आणि रमेशजी पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे वेलकम आपलं स्वागत आहे सुस्वागतम हिमेशजी गालासाहेब आणि जी पटेल यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्ष स्वागत बडासाब जे प्रोपराइटर ते आहेत चांगलं टायमिंग भव्य स्वागत फुल टॉसवर टॉससाठी यायचं आहे टीम कडाव आणि बुरदुल यानंतरचा सामना टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे ज्ञानेश्वरच्या या षटकामध्ये आत्तापर्यंत बारा धावा टीमची धावसंख्या पंचावन्न शेवटचा बॉल हवेत आहे फिल्डर आहे झेल खाली पुन्हा एकदा कॅश ड्रॉप वाघाची वाडी या टीम कडून आज चुका झालेल्या दोन धावा मिळत आहेत तिसऱ्या धावेचा प्रयत्न तीन कंप्लीट चौथ्या धावेचा प्रयत्न अविनाशने हा जेल सोडलाय तीन धावा इथे कंप्लीट झाल्यात ओव्हर नंबर पाच चा खेळ संपलाय पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर अठ्ठावन्न धावा झाल्यात एकोणसाठ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे फिफ्टी नाईन विन आता टॉस केला जाईल टॉस होईल टीम कडाव आणि बुर्दुलमध्ये टॉससाठी मी तिथे आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब तिथे जॉईंट होतील आणि समालोचन कक्षामध्ये यानंतर आवाज ऐकाल तुम्ही कर्जतचा गोड आवाज समीर सोमने यांचा धन्यवाद बडासाबचे प्रोपराटर हिमेश गाला यांना विनंती करतो की आपल्या शुभ असे आपण हा टॉस करायचा आहे हिमेशजी गाला आपके आप आई आपुभात उप टॉस किया जाएगा यास्पतीमध्ये आपण बघतो की सामन्यावर पुरस्कार आपण बडासाबचं एक टी शर्ट बघतो त्यांच्या शुभस्ते आपण इथे टॉस करणार आहोत जी गाला यांचे शुभ असे टॉस इथे होतो आहे एका बाजूला प्रवीण एकावजला बाजूला कुशल ट्रॉफी कॉल केला आहे आणि बघूया स्वर्गीय रतनबुवा पाटील असं आलेलं आहे म्हणजेच नाणेफेक जिंकली आहे ती प्रवीणने म्हणजेच बुरदुल संघाने आपण कॉईन जे गिफ्ट करतो या कॅप्टनला थँक्यू जी गाला थँक्यू सो मच प्रवीण टॉस जिंकलास टॉस जिंकल्या तुझा निर्णय शतरक्षक कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळत असताना मगाशी खूप चांगला आपण बघितलं अर्जुनकडनं परफॉर्मन्स आणि खूप चांगला खेळ केला एक आदर्श ठेवला आदर्शने एक अप्रतिम षटक बघायला मिळालं त्याच्या त्याच्याबद्दल माझ्या तुझ्या तुझ्याकडनं प्रतिक्रिया ऐकायच्या आहेत यावर्षीच तो खेळतोय बोरगा आणि चांगला बॉलिंग टाकतो त्याच्यामुळंच आम्ही मॅचेस जिंकलो आहे प्रवीण आम्हाला असं ऐकायला मिळालं की शाळेमध्ये तो शिकतो आहे आठवीमध्ये आहे त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट किंवा फॅमिली कशाप्रकारे तुमच्याकडे ते पाठवतात त्यांना खेळायला काय बद्दल काय म्हणशील त्याबद्दल त्यांची फॅमिली म्हटले म्हणजे ते आमच्या घरचंच आहेत सर्व त्याला मी असला त्या आवर्जून पाठवतात ओके थँक्यू सो मच प्रवीण कुशल टॉस प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट असतं पण आपल्याला आपल्या ज्या आपल्या वाटेला जेणं आपल्याला आप जे करायचं असतं बॅटिंग असू दे की बॉलिंग असू दे इव्हन या स्पर्धेमध्ये तुझ्या संघाने खूप चांगला खेळ केल केला आहे मग जो उल्लेख केलास की के आम्ही महिनाभर प्रॅक्टिस केली आहे सिक्सर सुप्रमेच्या चिडण्याने प्रॅक्टिस केली आहे आणि त्याची फलश्रुती भेटली पहिल्याच्या सामन्यामध्ये तुम्ही विजय संपादन केला तुझ्या कॅप्टन्सीमध्ये संघ खूप चांगला खेळला या सामन्यामध्ये काय अपेक्षा ठेवते संघाकडून प्रकारे खेळ व्हायला हवा पहिले आमची बॅटिंग आहे यावेळेस तर पहिल्यात पहिले जास्त बोर्डवर आम्ही रन मा रन ठेवण्याचा प्रयत्न करू आणि डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू एवढी वर्ष ग्राउंडच्या बाहेरून किंवा घर बसल्या ही स्पर्धा बघितली अनुभवली आज प्रत्यक्ष येऊन आपण डिलिवर करतोय खेळतोय ते कसं वाटलं खूप छान वाटलं आणि कसं आहे इथे प्रत्येकाची खेळायची इच्छा असते तशी आमची इच्छा होती आणि इच्छा पूर्ण झाली तर आमचे जे स्पॉन्सर आहेत निखिल पाटील आणि सोनू दादा यांच्यामार्फत आणि अनंतदादामार्फत आम्हाला इथे खेळायला मा एंट्री मिळाली तर त्यांचेसुद्धा आभार प्रीमियर कॉलनीवर अगोदर स्पर्धा व्हायची यावधी आपण बघतो की ग्राउंडवर होते स्पर्धा सामन्याच सुरू होत्या शेवटचा क्वेश्चन असेल काय डिफरन्स वाटतो का त्या ग्राउंडवरच्या सेटअपमध्ये किंवा तिकडच्या आयोजनामध्ये आणि इकडच्या आयोजनामध्ये ना काहीच नाही एक पर्सेंट पण आम्हाला इथे फरक वाटला नाही असं वाटलं तिथेच मॅच असेल तेच आयोजन तीच ॲक्टिव्हिटी आणि तोच व्ह्यू काहीच चेंज नाही थँक्यू सो मच कुशल ऑल द बेस्ट हाव द कुशल शिवशती कडावचा कॅप्टन नाणेफेक जिंकले ती प्रवीणने बुर्दू संघाच्या संघण्याकडे निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले शिवशती कडावच्या कुशल गुरवला थँक्यू सो मच so ओर टू कॉमेंट बॉक्स वळूया आणि ऐकूया समीर यांचा आवाज थँक्यू प्रसाद जी धन्यवाद कुणाल सर दुसऱ्या डाबाला होते ते सुरुवात वाघाची वाडी संघाच्या विरोधात धावा जमवल्या त्या नावडे संघाने अठ्ठावन्न आणि एकोणसाठ धावांचा पाठलाग करायचे तो वाघाची वाडी संघाला फलंदाजी करत असताना प्रत्येक खेळाडूचं योगदान राहिलं प्रामुख्याने उमेश खानावकर त्याचबरोबरीने विपुल मात्रे सुरुवातीला महेश मात्रेने देखील योगदान दिलं आणि आता दुर्वेशने डावा लवते सुरुवात पॉइंट मधून बॉल काढलाय सीमारेषेच्या जवळ पाटलाग होतोय परंतु शेवटी हा चेंडू चाललाय सीमारेषा पार ज्ञानेश्वरच्या वाटमधून चौकार <laughs> करण्यासाठी ही सुरुवात फार आहे ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू कव्हर ड्राईव्ह कडा विकेटकीपर इथे मिस झालाय ज्ञानेश्वर उघडे दुसऱ्या चेंडू वरती बाद होण्याची शक्यता होती परंतु विकेटकीपरने ते झेल सोडला साहिल खानावकर मात्र गोलंदाजी करतोय पहिले षटक घेऊन तो आलाय यानंतरची लढत असेल कडा विरोधात जय गावदेवी अनन्या इलेवन बुरदुल दोन संघादरम्यान इथे टॉस संपन्न झाला एकूणसाठ दाब संख्येचं लक्ष चेक व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कर्जतचे सन्मान्य सोनशे भोपटराव यांचं आगमन झालंय त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये दाव संख्या पाच स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस पर्व विसाव मगाशी कौशलने खूप छान सांगितलं की क्रीडांगण जरी बदललं असलं तरी सुद्धा तो अटायर ते ऍक्टिव्हिटी सर्व काही गोष्टी सारख्याच आहेत फक्त जागा बदलल्या उडवला चेंडू गलीच्या डोक्यावरून वेगानं जाणार तो सीमा बाहेर अविनाशच्या बाट निघाला इथे चौकार आताना आता सुरुवात करतोय अविनाश आणि ज्ञानेश्वर ऑन ड्राईव्ह चा स्ट्रोक अजिंक्य रहाणे स्टँडच्या दिशेनं वन बाऊन्स चौकार करतोय अ शॉट स्वर्गीय रतनबुआ पाटील स्मृती चषकातील हॉट शॉट कमालीचा फटका क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका होता अविनाश वाघच्या बॅटमधून जणू काय वाघ डरकाळी फोडतोय या स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषकामध्ये ॲक्शन रिप्ले मध्ये पा विराट कोहलीला हा फटका कोणीतरी दाखवावा तो देखील प्रेमात पडेल अविनाश वाघच्या लॉफ्टेड कवर ड्राईव्ह चौकार दिमागतीचा बॉल एक्स्ट्रा कवरला फिल्डर आहे गॅप शोधू शकला नाही अविनाश स्वतःवरती नाराज करून दाखवतोय की हा फटका एक्स्ट्रा कवर आणि कव्हरच्या मधून मला काढायचा होता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय दावा झाल्या त्या वाघाची वाडी संघाच्या सतरा आणि आता चोवीस चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे बेचाळीस दाबा संख्येची पहिले षटक समाप्त सतरा दावा काय तो फटका होता कवर्सच्या दिशेने लॉफ्टेड कवर ड्राईव्ह इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं विराट कोहली यांना पाहतो आदरणीय विनोददादा या मंचावरती उपस्थित आहेत पाहुणे उपस्थित आहेत सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मान विथ अ ग्रेट व्हिजन क्रिकेटला प्राधान्य क्रिकेटची प्राथमिकता स्पर्धा घडवताना स्पर्धेचं आयोजन करत असताना क्रिकेट हे मुख्य बागी खेळाडू हे मुख्य भागी प्रेक्षक हे मुख्य भागी असलं पाहिजे असे तगादा लावणारे एकमेव व्यक्तिमत्व आहेत अर्थातच विनोद दादा चोवीस चेंडू बेचाळीस धावांची गरज पहिल्या षटकात धावा आल्या त्या सतरा ज्ञानेश्वर पाच धावांवरती खेळतोय आणि अविनाशच्या बाट मधून आलेत तीन चौकार एक्सपिरियन्स बॉलर आला पूलचा फटका मिडविकेटला डीप मध्ये फिल्डर आहे तैनात दुसरी धाव सहजरित्या मात्र घेतली जाते अविनाश वाघ कॅप्टनने जे टॉस करताना बाईटमध्ये जो म्हटला भावनिक क्षण होते ते अत्यंत भावनिक क्षण दहा वर्षापूर्वी पासून तो ही स्पर्धा पाहतोय त्याचं स्वप्न होतं त्यांना वाटलं देखील नव्हतं की या स्पर्धेमध्ये मी खेळेल खूपच टप्प्याचा चेंडू धावलेत पा दोन्ही फलंदाज एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव कदाचित कंप्लीट करतील स्ट्रायकिंग एंडला तिथे धाव सहजरित्या कंप्लीट केलेत ज्ञानेश्वरने वाईट प्लस टू वेगानं धावत आहेत दोन्ही वाघ ज्ञानेश्वर आणि अविनाश स्कोर जाऊन पोहोचला बावीस वर एकोणसाठ धावांचा पाठलाग करायचे ते बाईटमध्ये अत्यंत भाऊक झाला होता अविनाश वाघ त्याला ठाऊक देखील नव्हतं की मी या स्पर्धेमध्ये खेळेल परंतु ते स्वप्न दादांनी पूर्ण केलं संधी दिली त्यांना का देऊ नये खूप छान खेळ त्यांचा राहिलाय स्वतः दादांनी तो खेळ पाहिलाय खारगर विभागात जेव्हा स्पर्धा चालू होती काटईच्या विरोधात हा संघ खेळत होता हेच तर खरं क्रिकेट जपण्याचं काम दादा नेहमी करत असतात कदाचित मला असं वाटतं बॅटला जो धागा गुंडाळला जातो तोही ते निघालाय पंचांना ते बावीस दाबा ट्वेंटी टू दुपारचं सत्र आहे यानंतरची लढत कडाव विरोधात बुरदुल या दोन संघादरम्यान एक सामना दापोलीने जिंकलाय एक सामना स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका खेचलाय गॅप शोधला जात आहेत ज्ञानेश्वर कडून आणखी एक चौकार जोडला जाईल वाघाची वाडीच्या खात्यामध्ये वाघाची वाडी या संघाकडून ऑप्टमच्या बाहेर चेंडू ठेवला होता उमेशने हेच तर करायचंय फलंदाजांपासून थोडे चेंडू दूर ठेवावे लागतील प्रशांतजी खानावकर यांनी खूप छान सांगितलं की माझंही स्वप्न आहे प्रत्येक यंगस्टरचं स्वप्न आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याचं मग अशी देखील आपण उल्लेख केला कित्येक संगत इच्छा असते प्रत्येकाची खेळण्याची आणि या सर्व संघातून परंतु येत्या काट वॉड शॉट पाहिला आता आपण पाहतोय स्क्वार कट आणखी एक चौकार वाघाची वाडी संघाच्या या फलंदाज ज्ञानेश्वर कडून बाजी चौकाराचा पाढाच बोलतोय तो वाघाची वाडी हा संघ क्षेत्रक्षक नाही आहे त्या ठिकाणी लॉफ्ट केलं बॉलला ऑन साईडला मिडविकेट सीमा रेषा पार आणखी एक चौकार चार दाबा फलंदाज षटकारांसाठी जाणले जातात परंतु वाघाची वाडी संघाचे फलंदाज असे ते चौकारांसाठी जाणले जातात परफेक्ट गॅप शोधतात जणू काय रोबोट बॅटिंग करतोय तिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे फटका तिथला फिल्डर आलवला ते लगेच तिथे फटका क्षेत्ररक्षणाची सजावट करणं सध्या आता प्रशांत खानावकर यांच्यासाठी कठीण काम झालंय पॉवर प्लेच्या षटकात दावफलक चौतीस थर्टी फोर एक्स्ट्रा कबरच्या दिशेनं पंचांकडे अपील आणि यस yes, इट्स आउट रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का वाघाची वाडी संघाला ज्ञानेश्वरच्या स्वरूपात डिसिजनला पाहूया निर्णय तिसऱ्या पंचांचा अरे चर्चा आपण या कॉमेंट बॉक्समधून करतोय काल दोन प्रेक्षणीय लढती आपण पाहिल्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कालचा जे भाग्यवान विजेते ठरले लकी ड्रॉचे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरोखरच पाहण्यालायक होता प्रत्येकाने कौतुक केलं जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाईचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि आपले स्पर्धेचे आणि टेनिस क्रिकेटचे अपडेटर अर्थातच कृष्णा मिश्रा यांचं इथे आगमन होत आहे सरेश स्वागत फलंदाज बाद आहे ऑन स्क्रीन तुम्ही देखील पाहताय हा निर्णय आला आहे तिसऱ्या पंचांकडून फलंदाज बाद आहे तो ज्ञानेश्वर मोठा धक्का धाब संख्या ती चौतीस दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय चौतीस आणि आता अठरा बॉल शिल्लकेत धाबा करायचे त्या पंचवीस ट्वेंटी फाईव्ह काल आपण दोन प्रेक्षकने लढती पाहिल्या युवा ताकद पाहिली ठाणे विरोधात रायगड यंगस्टरचा खेळ आपण पाहिला त्यामध्ये ठाणे यंगस्टरने सामना जिंकला शेवटचा सामना होता कालच्या दिवसातील अर्थातच ठाणे रायगडला एकत्रित केलं होतं आणि सर्व प्रेक्षकांचं क्रीडारसिकांचं क्रिकेट समीक्षकांचं म्हणणं आहे की ठाणे रायगड एकत्रित आल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांना पराभूत करणं खूप कठीण काम आहे आता पुढच्या पर्वाची सर्वजण वाट पाहतील यावर्षी ठाणे प्लस रायगडने शेष महाराष्ट्राला पराभूत केलंय कदाचित आता लोक म्हणतील प्रेक्षक म्हणतील की पुढच्या वर्षी ठाणे प्लस रायगडच्या विरोधात विनोददादांना सांगतील की भारताला आणा शेष भारताला प्रेक्षक डिमांड कुठे करतात जिथे सोनं आहे सोनाऱ्याच्या दुकानात सोनं मागितलं जातं चनेवाल्याकडे नाही म्हणूनच ज्यांच्याकडे कपॅसिटी जे करू शकतात त्यांच्याकडेच लोक डिमांड करतात व्हाइट बॉल नाही ते सुरुवात करतोय गोलंदाज धाव फलक आहे ते पस्तीस अठरा चेंडू जिंकण्यासाठी आता गरज असेल चोवीस धावांची पहिल्या फेरीतील या गटातील फेरी गटा हा शेवटचा सामना आहे यानंतर दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात होईल पस्तीस धावा झाल्यात अठरा बॉल चोवीस करायचे लॉंग ऑफच्या दिशेने फटका केसलाय टायमिंग इथे जुळलं ना नाहीये क्षेत्रक्षक इथे झेल घेतोय दुर्वेश मात्रे आणि फलंदाज बाद अविनाश टीमचा कॅप्टन छान असं संगीत सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझी रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ कित्येक पाहुण्यांचा सन्मान आपण विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन केला या स्पर्धेमध्ये के हे आमचं समालोचन कक्ष प्रसादजी परब या ठिकाणी आहेत आमचे सम गुणसंख्या लेखक दोन्हीही त्याचबरोबर काशिनाथ ददा या ठिकाणी उपस्थित आहेत समालोचन कक्षामध्ये सतरा चेंडू चोवीस करायचे फलंदाज अर्थातच कॅप्टन मात्र इथे माघारी परतलाय कॅप्टनची बाईट खूप चर्चेत राहील भावनिक झाला होता तो भाऊक झाला होता सर्व काही सांगत असताना आमची स्वप्नपूर्ती झाले आणि त्यामध्ये अनंतदादांचा देखील त्याने आवर्जून उल्लेख केला की दादांशी आम्ही भेटलो दादांना आम्ही डिमांड केलं की आम्हाला एक संधी हवी आहे आणि दादांनी नक्कीच ही सर्व माहिती विनोददादांपर्यंत पोचवली पोहोचवली की त्यांना खेळायचं आहे म्हणूनच त्याने बघाशी सांगितलं आवर्जून हे फार कमी ऐकायला मिळतं आपल्याला एखाद्या कॅप्टनकडून की मी तर त्यांना देवच मानतोय क्रिकेटच्या या परिभाषेत इतकं छान वक्तव्य त्याने केलं सतरा चेंडू चोवीस करायचे फलंदाज बाद झाला अविनाश नवीन जोडी सध्या मैदानावरती एकही चेंडू त्यांनी केलेला नाही आहे अंकुश आणि त्याच्या साथीला चंद्रकांत बाकपूटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न लाईन खराब आहे पंच इथे दंडित करतात एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते साहिलला या एक्स्ट्राच कुठेतरी रोखाव्या लागतील एकोणसाठचा पाठला करत असताना तब्बल धावसंख्या झाली ती छत्तीस थर्टी सिक्स सुरुवातीलाच ज्ञानेश्वर अविनाशने जबरदस्त आक्रमण केलंय ज्ञानेश्वरने चार चौकार आणि अविनाशच्या बाटमधून तीन चौकार आले होते छत्तीस धावा काल आपण पाहिलं या पोलमधून कानपोली संघाने दोन सामने जिंकलेले आहेत एका धावेने स्कोअर जाऊन सदतीस वरती पोहोचलाय कल्याण डोंबिवले ग्रामीण गटाचा आपण विचार केला तर चार संघ सेमी फायनलिस्ट आहेत मानेरे ओवी इलेवन पडले वडवले आणि वाकळ सोळा चेंडू बावीस धावांची गरज विकेट घेतले महत्वाची कॅप्टनचे कट केलाय बॉल वेगानं निघून चाललाय थडमॅनच्या दिशेनं सीमारेषा पार चौकार कॉन्फिडन्स हाय एक चांगला झेल त्याने घेतला होता धीम्या गतीचा चेंडू टाकायचा प्रयत्न परंतु लाईन मिस करतोय ऑपस्टिकच्या बराच बाहेर हा चेंडू एक्स्ट्रा रोखाव्या लागतील साहिलला खूपच एक्स्ट्रा दिल्यात पंधरा चेंडू आणि आता जिंकण्यासाठी सतरा दावांची गरज पहिल्या ओव्हरमध्ये देखील साहिल खानावकरच्या विरोधात सतरा दाबा आल्या होत्या पंधरा चेंडू सतराची गरज एक्स्ट्रा कबरला फिल्डर आहे आणि ते चंद्रकांत वाघचा खेळ होतोय समाप्त दुसरा धक्का तिसरा धक्का वाघाची वाडी संघाला जास्त विलंब करू नका लगेच लगेच आपण आतमध्ये चला फास्ट खेळा थोडे काल ब्याच गटातून दोन सामने जिंकलेत कानपोली संघाने भोलानाथ पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आता आपण पाहतोय वाघाची वाडी विरोधात नावडे या दोन संघादरम्यानची लढत प्रशांत खानावकर यांना आपला एक्सपिरियन्स वापरून इथे फिल्डिंग सेटअप लावून थोडं ॲग्रेसिव्ह नेचर दाखवावंच लागेल ॲज अ कॅप्टन कारण आता चौदा चेंडू सतराची गरज आहे प्रकाश वीर गेलाय मैदानात साथील तो अंकुश बाकवट पॉईंटच्या दिशेनं बॉल येतोय स्क्वायर ड्राईव्ह केला होता एक डाव या सत्रामध्ये एक लॉफ्टेट कवर ड्राईव्ह आपण पाहिला होता जो अविनाश वाघच्या बॅटमधून आला ज्ञानेश्वर उघडेने एक स्क्वायर कट मारला तो खरोखरच पाहण्यालायक होता असे विलोभनीय फटके फार क्वचित पाहायला मिळतात सुरुवातीला चौकाराचीच भाषा बोलवत होता वाघाची वाडी संघ प्रयत्न करतोय लेफ्ट साठी हा चेंडू बाहेर निघाला साईल खानावकरचा हेच तर करायचं होतं त्याला पहिल्यापासून तीन ओव्हरचा खेळ झालाय समाप्त स्कोर आहे त्रेचाळीस कुठेही जाऊ नका हा देखील सामना रंगेल यातील मात्र सुद्धा शंका नाही बारा चेंडू दावा करायचे सोळा वाघाची वाडी संघाला व्यासपीठावर आपण काही ते करत आहोत उपविभाग अध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना दी रितेश माळी भोपरची हो ते उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे संपन्न होईल आपण यायचं आहे रितेश माळी साहेब आणि मी काष्णादंदा विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा काश्नाथदंदा पाटील यांच्या शुभस्ते हा सन्मान इथे होतोय रितेश माळी यांचा जे भोपरचे आहेत मनसे उपविभाग अध्यक्ष यानंतर निळजे गावचे संतोष पाटील इथे उपस्थित आहेत विनंती करतो आपण सुद्धा या संतोष पाटील यांचा सुद्धा सन्मान इथे संपन्न होईल निळजे गावचे सन्मान इथे होतोय तो म्हणजेच निळजे गावचे संतोष पाटील यांचा यानंतर पुढचा सन्मान इथे आम्ही करू इच्छितो संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत सोनूशेठ बोपटराव कर्जतचे यांना विनंती करतो की आपण या सोनूशेठ बोपटराव यांचं सन्मानित संपन्न होईल दादा पाटील यांच्या शुभस या सन्मानिथे आम्ही करू इच्छितो सोनुशेठ बोपरवंटचा सन्मान इथे होतोय जे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत यांचा सन्मान इथे संपन्न झाला आहे यानंतर व्यासपीठावर मी बडासाहेबचे ओनर हितेश गाला आणि रमेश पटेल साहेब आपण दोघांना विनंती करू दोघांनी यायचं आहे दोघांचाही सन्मान इथे संपन्न होईल हिमेश गाला आणि रमेश पटेल प्रत्येक वर्षी आपण या स्पर्धेमध्ये बघतो की सामनावीरच्या पुरस्कारासाठी एक टी शर्ट आम्हाला इथे पुरस्तुत केलं जातं प्रत्येक सामनावीचा सामनावीर पुरस्तुत केलं जातं एक टी शर्ट बाडासाहेब यांच्या वतीने त्या बाडासाहेबचे आपण बघतो आहे ओनर स्वतः मालक इथे आहेत हिमेश गाला आणि रमेश पटेल लॉट्स ऑफ थँक्स खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करू त्यांचे प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी मात्र आमच्यावर असंच एक प्रेम दाखवलं आहे आणि प्रत्येक वर्षी आपण बघतो की सामनावरी कुठला असू दे ग्रामीण असू दे ओपन असू दे बदलापूर रायगड कल्याण पूल असू दे किंवा फोर्टिबल असू दे हे प्रेम त्यांचा नेहमीच राहिलं आहे या स्पर्धेवर आणि हा सन्मान इथे होत असताना या बटासाहेबच्या ओनर्सचा हिमेश गाला रमेश पाटील इथे उपस्थित त्यांचा सन्मान इथे होतो आहे दादा पाटील यांच्या शुभ असते डोमली पूर्वेला मात्र खूप सुंदर असं शॉप आहे बडासाहेबचं शूटिंग सर्टिंग सर्व प्रकारचे आपण ड्रेस मटेरियल तिथे बघतो आणि त्याबद्दल आम्ही ते सन्मानित करू इच्छितो ते म्हणजेच हित हिमेश गाल आणि रमेश पाटील यांचा खूप खूप धन्यवाद पुन्हा व्यक्त करतो वळतो लगेच संरक्षण कक्षामध्ये प्रकाश वीर इथे बाद झाला आहे परंतु पहिला जो चेंडू फेकला गेला ज्यावरती व्हाईट बॉल प्लस फोर अशा एकूण पाच धावांचा बोनस मिळाला त्या कारणास्तव टेन्शन थोडं दूर झालंय वाघाची वाडी संघाचं परंतु प्रशांत खानावकर यांच्याकडे बराचसा अनुभव आहे अकरा चेंडू आठ धावा करायचे मिड ऑफला क्लिअर केलंय चौकारांनी डील करत असताना वाघाची वाडी हा संघ या इनिंगमधील हा नववा चौकार आहे पॉवर प्लेच्या षटकात बारा चेंडूंमध्ये सात चौकार मारले होते वाघाचीवाडी या संघाने सर मी थोडंसं थांबवतो तुला व्यासपीठावर आपण बघतोय की टेनिसबॉल क्रिकेटच्या ज्या व्यावसायिक क्रिकेटच्या टूर्नामेंट होतात मोठ्या मोठ्या लेवलच्या टूर्नामेंट होतात किंवा ग्रामीण टुर्नामेंट होतात लोकल टुर्नामेंट होतात या सर्वांचं अपडेट आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमात पाहायला मिळतं असे कृष्णा मिश्रा इथे उपस्थित आहेत कृष्णा विनंती करतो की आपण या आम्ही अनंतबाडी विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान इथे करावा कृष्णा मिश्रा यांचा खूप चांगले अपडेट्स विथ द फोटो हे सर्व अपडेट कृष्णा टाकत असतो आणि कृष्णा खूप चांगलं काम करतो आहे टेनिस क्रिकेटसाठी त्यामध्ये आम्ही तिथेच कृष्णाची ते आभारी ते व्यक्त करतो सन्मानित आम्ही करू इच्छितो या स्वर्गीय रतन बोबा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये अनंत पाटील यांच्या शुभ असते असंच काम करत कृष्णा खूप चांगली पोस्ट पावती तुझ्या कामाची प्रत्येकाकडून मिळते आणि त्या आम्ही निश्चित आम्हाला आनंद होतो आहे तुझं सन्मानित करत असताना या स्वर्गीय रतन बो क्रिकेट स्पर्धेमध्ये थँक्यू कृष्णा ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टोर्नामेंट्स सगळे अपडेट्स आम्हाला मिळत राहते तुझ्या माध्यमात थँक्यू सो मच यस चार धावांची गरज आहे आठ चेंडू शिल्लक आहेत प्रयत्न चालू आहेत प्रशांतजीकडून पाहूया फुल टॉस बॉल बाटची कडा घेतले बॅकवर्ड ला फिल्डर पोहोचतोय तिथपर्यंत एक धाव जोडली जाणार तीन धावांचं ही गरज आहे सात चेंडूंमध्ये एम एस सी बी कर्जत सब डिव्हिजन असिस्टंट इंजिनियर निखिलजी पाटील जे कडाऊ संघाचे पुरस्कर्ते त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं आणखी एक पुरस्कर्ते सोनू बोपतराव या मंचावरती उपस्थित आहेत निखिलजी पाटील साहेब आपण मंचावरती या तीन दावांची गरज सात चेंडू तीन दावा करायचे आहेत हे लास्ट ओवरमध्ये मात जाईल कित्येकदा आपण पाहिले सहा चेंडू दोन दावा सहा चेंडू एक धाव सहा चेंडू तीन दावा इक्वेशन बनेल का सामना सोडायला तयार नाही आहेत नावडेकर टप्पा पडला उसळी घेतली पंच इथे इशारा करतायत इट्स अ व्हाइट बॉल एक्स्ट्रा एक्स्ट्रा एवढ्या दिल्यात या संघाने तब्बल आतापर्यंत सहा एक्स्ट्रा आणि बाईस सहा दिल्यात टोटल बारा धावा एक्स्ट्राच दिल्यात फुलटॉस बॉल विकेटला क्षेत्ररक्षक एक धाव झाले कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे विजयी होतोय तो वाघाची वाडी हा संघ स्वप्न होतं त्यांचं स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषकामध्ये आम्हाला संधी मिळावी खेळण्यासाठी ती स्वप्न पूर्ती करून दिली विनोद दादानी आणि पावप्न पूर्ती नंतर पहिला विजय साकारलाय वाघाचीवाडी या संघाने नावडे संघाच्या विरोधात अभिनंदन असेल वाघाचीवाडी संघाचं आणि हार्ड लक टू नावडे टीम तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा